कधीतरी आपल्याला वाटतं की कोणीतरी आपल्यासाठी छान पैकी पदार्थ बनवावा आणि आपण त्याचा मस्त पैकी आस्वाद घ्या. हो, तुम्ही ऐकले ते खरं, कारण आज आपल्या स्टुडिओ मध्ये आलेली आहे आयुषी मामी तृप्ती. तृप्ती, तुझं फ्युजन रेसिपी मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला माझी स्पेशल डिश मसाले भात दाखवणार आहे. त्याला तुम्ही वाटाणे भात देखील म्हणू शकता. हो, ही खरंच तृप्तीची स्पेशल डिश आहे आणि हा राईस एकदम मस्त लागतो, मला खूप आवडतो. येस, तर आपण आता याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे? तृप्ती, यासाठी लागणारं साहित्य, आपण इथे अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ हा पहिला स्वच्छ धुवून गाळणीमध्ये छान निथळून घेतलेला आहे. त्यासाठी कांदा लागणार आहे, अर्धा किलो कांदा घेतला आहे मी उभा चिरून पातळ. या भातासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला कांदा जास्ती लागतो. टोमॅटो घेतलेत मी पाव किलो, टोमॅटो देखील मी उभे छान पातळ चिरून घेतलेले आहेत. एक वाटी मी वाटाणा घेतलेला आहे, त्याच्यासाठी लाल तिखट एक चमचा, हळद, आलं लसूणची पेस्ट आहे दोन चमचे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा खडा मसाला. आपण इथे खडा मसाला वापरलाय, म्हणजे आपण याच्यामध्ये पावडर पण वापरू शकतो का मंगरम मसाल्याची? हो, पावडरही वापरू शकतो, पण एक खडा मसाल्याची एक वेगळी खूप अशी खूप सुंदर चव त्या भाताला येते, त्याच्यामुळे मी खडा मसाला वापरतो. त्याची एक वेगळी चव असते. हो, म्हणजे तुम्ही जर का तुमच्याकडे खडा मसाला नसेल तर तुम्ही आपली पावडर वापरली तरी चालेल, पण जास्त करून खडा मसाला वापरा, कारण याची टेस्ट खूप मस्त लागते, याचा फ्लेवर छान उतरतो भातामध्ये. खडा मसाला मध्ये मी घेतले आहे मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र आणि विलायची. ठीक आहे, आता आपण साहित्य तर बघितलं काय काय लागतंय, तर आता आपण कृतीला सुरुवात करू. आता आपण गॅस पेटवून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 4 चमचे तेल टाकणार आहोत. आता तेल छान तापलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये सर्वप्रथम कांदा टाकणार आहोत. कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे आपण याला गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे का? हो, छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला. तो मीडियम लो फ्लेमच घ्यायची आहे, खूप हाय फ्लेमवर आपल्याला नाही करायचा आहे. तो कांदा आपला आता मऊ व्हायला लागलेला आहे, त्याला छान गुलाबी रंग सुद्धा यायला लागलाय. अजून आपल्याला तो 10 ते 15 मिनिट छान परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा छान परतलेला आहे, तुम्ही बघू शकता त्याला खूप आपल्याला करपवायचं पण नाहीये. आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकतीये. टोमॅटो पण आपल्याला छान 1 दिवस असे छान परतून घ्यायचे त्याच्यामध्ये. टोमॅटो पण आपला आता छान परतत आलेला आहे, अजून 5 मिनिट आपण त्याला परतूया. हो, खरंच कांदा आणि टोमॅटोचा मस्त वास उठलेला आहे. आता आपला कांदा टोमॅटो एकदम छान परतून झाला आहे. ओके, आता आपण काय टाकणार आहे मग? आता आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. ओके, सगळं टाकू? हो, टाकू. आलं लसणाची पेस्ट सुद्धा छान परतून घ्यायची आपल्याला, म्हणजे तिचा कच्चा वाल होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं. हो हो. आता आपला कांदा टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट छान परतून झाली आहे, तुम्ही बघू शकताय. ते आपल्याला कळणार कसं की आपला छान परतून झाले, तुला असं थोडं साईडला केलं ना की ते तेल बघा कसं सुटते, ते सगळं असं खाली येतं. ओके, म्हणजे हे आपलं परफेक्ट शिजलेलं आहे, कांदा परतून झालेला आहे छान. ओके, मस्त वास पण खूप छान सुटलेला आहे. आता याच तेलामध्ये आपण
हळद टाकणार आहोत. ही सगळी हळद टाकायची का? हो हो टाका. हळद अशी छान परतून घ्यायची. त्याच्यातच लाल तिखट टाकायचं. ओके सगळं टाकू. लाल एक चमचा टाका. एक दीड चमचा. ठीक आहे. हे पण ह्याच्यात छान असं परतून घ्यायचं. आता कांदा टोमॅटो ते सगळं आपलं एकत्र करायचं आणि परतून घ्यायचं. आता आपलं हे सगळं छान झालंय परतून. आपण त्याच्यात आता आपला खडा मसाला टाकूया. विलायची अशी थोडी फोडून घेतलेली आहे मी. अख्खी विलायची आहे. ओके पूर्ण फोडायची नाही, थोडीशी. हा फक्त तिला प्रेस करायची जराशी. आणि हे मसाले सुद्धा एकदम छान असे एक 5 मिनिट परतून घ्यायचे म्हणजे त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो. तुम्ही बघू शकता आता आपले मसाले एकदम छान परतून झालेले आहेत. आता मी त्याच्यामध्ये वाटाणा टाकणार आहे. हा मी फ्रोझन वाटाणा घेतलेला आहे. तुम्ही जर का फ्रेश वाटाणा घेतला ना तर त्याची चव अजून छान येते. आज आमच्याकडे ऍक्च्युली नव्हता त्यामुळे आम्ही इथे फ्रोझन ग्रीन चीज वापरलेली आहे. आणि हे पण छान पैकी परतून घ्यायचं का आपण? हो हे पण छान परतून घ्यायचं. आता आपला वाटाणा पण इथे छान परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूयात. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. आपण तरी आपण इथे 2 चमचे मीठ टाकलेलं. हा 2 चमचे मीठ टाकले. आता छान परतून झाले. आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचंय. पाणी आपण किती टाकणार आहोत? हे सगळं टाकायचंय. हा सगळं टाकायचंय. हे 1.5 लिटर पाणी आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये. आता या पाण्याला उकळी आणायची आपल्याला. हो पाण्याला उकळी. आता बघू शकता इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे. हो मस्त उकळी आलेली आहे पाण्याला. आता थोडी कोथिंबीर टाकूयात. ओके आणि थोडी नंतर टाकूयात. पाण्याला छान उकळी पण आलेली आहे आणि आपण कोथिंबीर पण टाकून झाली आहे. आता आपण त्याच्यामध्ये आपला तांदूळ टाकूयात. ओके आता आपला हा जो तांदूळ टाकला होता जो भात आहे तो आपण लो फ्लेम वर शिजवणार आहे का कसा शिजवायचा आहे? एकदम लो फ्लेम वरती आपल्याला तो आता करायचा आहे, शिजून घ्यायचा आहे. आणि झाकण ठेवून शिजवायचं आहे. हो आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि बारीक फ्लेम वरती होऊ द्यायचं आपल्याला. तरी अंदाजे किती वेळ लागतील आपलं भात शिजायला? लो फ्लेम वरती आपण 10 मिनिटं झाकण ठेवून परत एकदा चेक करूयात. ओके म्हणजे आपल्याला कळेल. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपण एकदा झाकण काढून बघूयात. मस्त वास येतोय बरं. त्या छान हलवायचा अगदी अलगद हाताने. खूप नाही त्याला हलवायचं भाताला. ओके म्हणजे अलगद हाताने आपण हा सगळा एकदा हलवून घ्यायचा परत एकदा. अजून आपला भात काही झालेला नाहीये. त्याला अजून एक 5 मिनिटं आपण झाकण ठेवूयात आणि एक छानशी अशी वाफ काढून घेऊयात. ओके म्हणजे 5 मिनिटांनंतर आपण आपला राईस रेडी झालेला असेल. हो हो मी झाकण ठेवते.
त्याचा आपण 5 मिनिटात बघूया। आता एक 5 मिनिट झालेली आहेत, आपण आपला राईस चेक करूया। आपला राईस रेडी झालेला आहे, एकदम छान तयार झालेला आहे, कलर पण खूप छान आलेला आहे। आपण गार्निशिंग साठी थोडीशी आपण कोथिंबीर टाकणार आहोत। आता आपण यांना सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया। फारच प्रतिक्रिया नक्की कळवा। तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे। आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।